ज्याच्याकडे मेजॉरिटी आहे ती मेजॉरिटी निश्चितपणे गाय मानली जाईल असं मला वाटतं. शेवटी न्यायालयाच्या बाबतीमध्ये टिप्पणी करणं ही योग्य नाही, पण विधिमंडळाचं जे आतापर्यंत नियम आपण पाहिले तर एका बाजूला 15 आमदार, दुसऱ्या बाजूला 51 आमदार, इतकी मोठी तफावत आहे. आणि त्याच्यामुळं नियमाप्रमाणेच तो निर्णय होईल असं मला वाटतं. काल उदय सामंत यांच्या ताफ्यावरती जो हल्ला झाला, आता काही लोकांच्या हातामध्ये आज काहीच नाही ना, तेवढंच काम काही लोकांना आहे. पण मला वाटतं उदय सामंत असू देत, एकनाथजी शिंदे असू देत किंवा अन्य बाकीचे आमदार आहेत, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. त्यांनी फक्त आपल्या मतदारसंघाचा विकास, महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राचा शेतकरी, महाराष्ट्राचा आदिवासी, महाराष्ट्राचं मागासलेपण जे शिल्लक आहे ते ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवाव्यात आणि आपण आपल्या कामाला लागावेत. शिवसेना प्रमुखांची तर आम्हाला शिकवणच आहे की अंगावाला तर शिंगावं घ्या, तो भाग वेगळा आहे आणि त्याचं आमच्या ठिकाणी ते नवीन नाही आहे. पण हे भ्याडपणाचा हल्ला अशा पद्धतीने करायचं, हाताला दगड बांधायचे आणि काच फोडायची आणि जायचं, हे काय मैदानीचं काही लक्षण नाही ना. सुभाष देसाई माजी मंत्री होते सेनेचे, त्यांनी आज प्रतिक्रिया दिली दिल्लीमध्ये की हा जो हल्ला झाला त्याचा आम्ही निषेधच करतो, मात्र ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणतात. सुभाष देसाई म्हणजे फार झंझावत आणि वाघासारखा नेता आहे ना तो. त्यांची प्रतिमा संबंध महाराष्ट्राने जवळला पाहिलेली आहे. पहिल्यांदा त्यांनी तोंड उघडलं आहे मला असं वाटतंय, त्यांचं तोंड उघडं झालं. कारण प्रत्येक कॅबिनेटमध्ये झोपा काढणारा माणूस आता जागा झाल्यानी बोलतोय तसं मला असं वाटतंय. मात्र भाई तुम्हाला असं वाटतं की आदित्य ठाकरे यांच्या चितवत जे त्यांचं भाषण होतं त्यामुळे तो क्राऊड, मला आदित्यजी असू देत किंवा उद्धवजी असू देत यांच्या बाबतीमध्ये मला काय बोलायचं नाही, मी नाही बोलणार. काही पथ्य मी पाळणार आहे आणि म्हणून आदित्य असू देत किंवा उद्धवजी असू देत शक्यतो यांच्यावरती बोलायला मी टाळेल. धन्यवाद. नहीं, सुनवाई के सुप्रीम कोर्ट में जो सुनवाई है उसके बारे में मैं कोई टिप्पणी करना ये उचित नहीं है. लेकिन आज तक का जो मैंने 32 साल विधिमंडल में निकाला है तो 32 साल का मेरा जो तजुर्बा है उसमें आज तक जिसकी ज़्यादा मेजोरिटी अंदर है, एकनाथ शिंदे जी के पास 51 MLA है और उसके सामने सिर्फ 14 या 15 MLA है, तो 15 लोगों ने जो निर्णय लिया उसके ऊपर सिक्का मतलब होगा, 51 लोगों ने जो निर्णय लिया है MLA ने उसके ऊपर सिक्का मतलब होगा, वो कल आप लोग पता चलेगा. दूध का दूध पानी का पानी बहुत जल्दी हो जाएगा. नहीं, ये सब कानूनी बात है, वो न्यायालय में उसका निर्णय हो जाएगा, उसके ऊपर मैं टिप्पणी करना ठीक नहीं. धन्यवाद. जय महाराज.